एक्टिव महाराष्ट्र आवाज जनतेचा। नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक दिनांक 30 जानेवारी 2023 ला होणाऱ्या या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची दिनांक 12 जानेवारी 2023 या शेवटच्या दिवशी ज्या अनेक उमेदवारांनी विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर येथे आपल्या उमेदवारी अर्ज भरलेत त्यात प्रामुख्याने भाजप समर्थित नागो गानार महाविकास आघाडी समर्थित उमेदवार बसपा समर्थित उमेदवार आपचे उमेदवार तसेच आरटीई फाउंडेशन भारत समर्थित उमेदवार सचिन काळवांडेसर ज्यांनी आरटीई फाउंडेशन भारतच्या माध्यमाने इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची स्थगिती अनुदान मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने शिक्षणाचा बजेट 20% करावा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सतत 2 वर्षापासून संघर्ष करीत आहेत त्यामुळे ही निवडणूक फार अटीतटीची होणार आहे। ऍक्टिव्ह न्यूज महाराष्ट्रासाठी राजकुमार शिंदे नागपूर। लॅब्स होत आहे तो जर इथे प्रामुख्याने त्याच्यावर कार्य करून जर आपण लॅब्स होऊ दिला नाही तर जुनी पेन्शन असो किंवा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजना असो किंवा शिक्षकांना इतर ज्या सुविधा अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळतेच पण जे जेवढे सरकारी असो की खाजगी शिक्षक असो त्या सर्वांना सरकारची जिम्मेदारी आहे। हा जो विद्यार्थी शिक्षणाची जिम्मेदारी शेवटी सुप्रीम कोर्टाचा 2010 जजमेंट आहे ते ह्या राज्यात जे काही विद्यार्थी कोणत्याही माध्यमाचा असो त्याला शिकवण्याची मोफत शिकवण शिकण्याची जिम्मेदारी इंग्रजी माध्यम असो की मराठी माध्यम असो की कोणतेही माध्यम असो त्या विद्यार्थ्याची जिम्मेदारी राज्य सरकारची आहे आणि कुठेतरी जे खाजगी शिक्षक किंवा खाजगी शाळा यावर कार्य करत आहे त्या शिक्षकांचा विचार ह्या माध्यमातून झाला पाहिजे अशी भूमिका आपण राज्य सरकारकडे मांडू आणि निश्चितपणे पैसा कुठून जमा होईल आणि तो निधी 1 रुपया मी लॅब्स होऊ देणार नाही जर मी निवडून आलो तर 1 रुपया लॅब्स होऊ देणार नाही आणि आमच्या खाजगी शिक्षकांना सुद्धा चांगल्या प्रकारे पगार आणि चांगल्या प्रकारे जे शासनाच्या सर्व शिक्षा अभियानातून जो पैसा 1 करोड रुपये लॅब्स होत आहे तो जर खाजगी शिक्षकांना खाजगी शाळांना अंधारफंडातून किंवा खासदार निधीतून जर त्या शाळांना आर्थिक तरतूद झाली तर त्या खाजगी शाळा सुद्धा ते आपल्या शिक्षकांना चांगला पगार देऊ शकेल जेणेकरून विद्यार्थी आणि शिक्षक आणखी स्तर त्याच्यात उंचावत आहे। सर शिक्षण क्षेत्रासाठी सरकारने किती टक्के बजेट लागू केला पाहिजे जेणेकरून शिक्षकांच्या समस्या दूर होतील आणि विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळेल यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकूण बजेटमध्ये किती टक्के बजेट शिक्षण क्षेत्रासाठी राखून ठेवला पाहिजे असं आपल्याला वाटतं? भारतीय संविधानच्या अंतर्गत देशामध्ये सगळ्या गोष्टीचं एक बजेट बनलेलं आहे आणि आपल्या शिक्षण प्रणालीबद्दल एकूण बजेटच्या 20% रक्कम हे प्रोव्हिजन करण्यात यावी तरतूद करण्यावी असं लिखित रूपात लिहिलेलं आहे परंतु फक्त 2.5-3% रक्कम या शिक्षण क्षेत्रात खर्च होते आणि 17% रक्कम इतर जे बांधकाम आहे ज्या गोष्टी त्यांना कमिशन खायला मिळते त्यावर हे